नमस्कार शेळीपालक बांधवांनो, खानदेश गोड फॉर्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेळीपालकांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की हायड्रोफोनिक चारा हा शेतकऱ्यांसाठी खरंच लाभदायक आहे काय. ज्याप्रमाणे आज आपण इंटरनेटवर किंवा बऱ्याचशा सरकारी संस्था पण अनुदान बेसिसवर हायड्रोफोनिकचे संच शेतकऱ्यांना चारा उत्पादनासाठी देत आहेत, त्यापासून शेतकरी चांगल्या प्रकारे चाऱ्याचं उत्पादन पण काढत आहे. पण हा चारा खरंच शेतकऱ्यांना लाभदायक आहे की याचे इतर म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या जर त्याचं अॅनालिसिस केलं तर तो लाभदायक पडतो की त्याच्यातून काही नुकसान होतं, त्याची गुणवत्ता किती आहे हे आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. आपण जर पाहिलं हायड्रोफोनिक चारा, तर हायड्रोफोनिक चारा जो आहे हा जो कॉन्सेप्ट आहे तर हा एक अनैसर्गिक गोष्टींचा वापर करून, जसं की ग्रीन हाऊस झालं, वुडन बॉक्स मध्ये करतात, लाकडी बॉक्सचा वगैरे वापर करून, दाण्याचा वापर करून यामध्ये दाना टू चारा, आणि ते पण फक्त 7 दिवसाच्या आत. अनैसर्गिक किंवा आर्टिफिशियल पद्धतीने दाण्याचा वापर ग्रीन हाऊस किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतींमध्ये करून दाण्यापासून चारा निर्मिती करणं 7 दिवसामध्ये, याला आपण हायड्रोफोनिक चारा म्हणतो. आता हायड्रोफोनिक चाऱ्याचा सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे की इथे तुम्हाला जमिनीची गरज नाही, मातीची गरज नाही, फक्त पाणी. पाणी ह्या एका घटकावर आपल्याला चारा मिळतो. आता भरपूर ठिकाणी जर बघितलं आपण तर असं म्हटलं जातं की साधारण 1 किलो जर आपण दाण्याचा वापर केला, जसं 1 किलो मक्का, गहू, बाजरी इत्यादी कोणत्याही प्रकारच्या दाण्याचा वापर जर केला आपण, तर 1 किलो दाण्यापासून 7 दिवसात सहा ते 7 किलो चारा तयार होतो हायड्रोफोनिक पद्धतीने पाण्याचा वापर करून 1 किलो दाण्यामध्ये 7 ते 8 दिवसात. म्हणजे कमी कालावधीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे वजनाच्या बाबतीत उत्पन्न मिळतं चाऱ्याचं. 1 किलो चाऱ्याचं 6 ते 7 किलोमध्ये रूपांतर होतं. आता आपण एक गोष्ट बघू प्राण्यांच्या बाबतीत की प्राण्यांना जे काही प्राणी खातात त्याच्यात त्या कशाला महत्व देतात. आज आपण प्राण्यांना कोणत्याही प्रकारचा जर चारा खाऊ घातला, जसं झालं मक्क्याचा धांडा, जो हिरवा मक्का आहे, कडवड आहे, त्यानंतर लसूण आहे, मेथी घास आहे, बाजरी आहे, किंवा इतर वेगवेगळे आता COFS 31 आहे, 29 आहे, ह्या वेगवेगळे जे चारा पिकं आहेत, मक्का चारा, कडवळ, बाजरी इत्यादी, यांच्यामधून काय होतं माहिती आहे का, जेव्हा प्राणी खातात तर याच्यातून सगळ्यात महत्वाचं प्राण्यांना काय आहे तर ड्राय मॅटर, ज्याला मराठीत म्हणतात शुष्क भाग. या चाऱ्यामध्ये जे काही चारा प्राणी खाणार आहेत, गाय, म्हैस, बकरी, मेंढी, यामध्ये जो चारा ती खाते त्या चाऱ्यामध्ये ड्राय मॅटर किती आहे याला ती महत्व देते. आता चाऱ्यामध्ये आता हिरवा चारा घेतला, हिरवा चारा म्हणजे काय तर ड्राय मॅटर अधिक पाणी म्हणजे हिरवा चारा. शेळीच्या वाढीसाठी, तिच्या जीवन जगण्यासाठी, तिला दूध देण्यासाठी, पिलांना जन्म देण्यासाठी सगळ्यात महत्वाचा घटक आहे ड्राय मॅटर. हा ड्राय मॅटर असा घटक असतो चाऱ्यातला, तो प्राण्यांना शेळ्यांना त्यांना आवश्यक असलेल्या न्यूट्रियंट्स, मिनरल्स, व्हिटॅमिन्स या सगळ्या गोष्टी पुरवतो, तो म्हणजे ड्राय मॅटर. आणि भाग असतो दुसरा पाणी, ह्या दोघांचं मिक्सचर म्हणजे हिरवा चारा.
मग आता आपण बघू की जास्त महत्वाचं काय आहे तर ड्राय मॅटर. आणि ज्या चाऱ्यामध्ये ज्या चाऱ्यात ड्राय मॅटर जास्त तो जास्त जास्त गुणवत्ता असलेला चारा असतो. हे गणित शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यायचं की ज्याच्या ड्राय मॅटर जास्त त्यामध्ये त्या चाऱ्याची गुणवत्ता जास्त. कारण ड्राय मॅटर जास्त म्हणजेच काय तर पाणी कमी. एखादा चारा तुम्ही टाकताय त्याच्यात जर 90% पाणी आहे, ड्राय मॅटर 10% आहे, म्हणजेच काय तुम्ही त्यांना जास्तीत जास्त पाणी खाऊ घालताय चाऱ्यातून. पाण्याने तुमचं वजन वगैरे वाढणं इतर गोष्टी नाही होतात. पाणी जीवनावश्यक घटक आहे पण तो इतर गोष्टींमध्ये महत्वाचा नाही आहे वजन वाढी वगैरे मध्ये. तर सगळ्यात महत्वाचं आहे ड्राय मॅटर. आता ज्या दाण्यापासून आपण जसं मक्का दाणा झाला आता ह्या मक्का दाण्याचा वापर करून आपण हायड्रोफोनिक चारा बनवणार. आज उदाहरण जर घेतलं की 1 किलो 1 केजी मक्का घेतला आपण. आता आपण मागे पाहिले की 1 केजी मक्क्यामधून 7 किलो चारा. पण महत्वाचा विषय याच्यात हा आहे की 1 केजी मक्क्या दाण्यामध्ये ड्राय मॅटर आहे 95% जवळपास. म्हणजेच किती तर 950 ग्रॅम ड्राय मॅटर आहे या मक्क्याच्या दाण्यामध्ये. आता जर आपण या मक्क्याच्या 1 किलो पासून दाणा वापरून 7 किलो चारा तयार केला तर ह्या 7 किलो चाऱ्यात वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांच्या निष्कर्षानुसार, त्या काही प्रायव्हेट संस्था पण आहे काही सरकारी संस्था पण आहे, यांच्या निष्कर्षानुसार ह्या चाऱ्यामध्ये जो हायड्रोफोनिक चारा आहे याच्यामध्ये 10%च्या जवळपास किंवा कमी ड्राय मॅटर आहे. म्हणजे 7 किलो चाऱ्यापासून ड्राय मॅटर किती झालं तर 700 ग्रॅम ड्राय मॅटर आहे. ही गोष्ट फार महत्वाची आहे शेतकरी मित्रांनो. तुम्ही सगळ्यांनी ही गोष्ट फार व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे की आपण काय केलं, जिथे 1 किलो दाण्यामध्ये 950 ग्रॅम ड्राय मॅटर होतं त्याचं जेव्हा आपण चाऱ्यात रूपांतर केलं हायड्रोफोनिक चाऱ्यामध्ये त्याच्यात ड्राय मॅटरचं काय झालं तर 700 ग्रॅम ड्राय मॅटर तयार झालं 950 ग्रॅम ड्राय मॅटर वापरून. म्हणजेच काय झालं तर हायड्रोफोनिक चाऱ्यामध्ये ड्राय मॅटर जे आहे ते कमी होतं. आणि आपण पाहिलंय आधीच की ड्राय मॅटर हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे प्राण्यांच्या खाण्यात आणि तोच कमी होतो. याचाच अर्थ काय तर ज्या वेळेस आपण दाण्यापासून एखाद्या दाण्यापासून दाणा टू हायड्रोफोनिक चारा असं कन्वर्शन करताना ड्राय मॅटर कमी करतो. म्हणजेच चाऱ्याची गुणवत्ता घटवतो. तर ह्या गोष्टीचा विचार करून सगळ्यात महत्वाचा भाग हाच आहे शेतकरी मित्रांनो की तुम्ही चाऱ्याचं दाण्याचं रूपांतर हायड्रोफोनिक चाऱ्यात करून तो शेळ्यांना खाऊ घालण्यापेक्षा डायरेक्ट जो दाणा आहे साबूत दाणा, तो मक्याचा असू शकतो, गव्हाचा असू शकतो वा इतर कोणताही असू शकतो, तो दाणा डायरेक्ट शेळ्यांना खाऊ घालणं जास्त लाभदायक आहे. आणि चारा रूपांतर करून आपण जर गुणवत्ता घटवणार आहे तर तुम्ही चारा रूपांतर केल्यावर गुणवत्ता तर घटलीच पण तो चारा तयार करण्यासाठी जी काही मॅनपॉवर लागलेली आहे
मजुरी लागली आहे, माणसाचा खर्च, पाणी त्याच्यात काही वापरात आलं ते पाणी, आणि हा जो हायड्रोफोनिकचा संच आज शेतकरी मित्र बसवून घेतात यासाठी जो मोठ्या प्रमाणावर खर्च करतायत, जवळपास 30-40 हजार रुपये छोट्या युनिटला खर्च येतो, तर 2-2 लाख रुपयाची युनिट शेतकरी खरेदी करतायत. पण शेतकऱ्यांनी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की इथे चाऱ्याची गुणवत्ता घटते. मग जिथे चाऱ्याची गुणवत्ता घटते अधिक त्याला वरतून बनवण्यासाठी खर्च आहे, तर ही गोष्ट खरंच लाभदायक राहणार आहे का? तर ही नुकसानदायक आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी हायड्रोपोनिक चाऱ्याचा वापर करण्याआधी एक वेळ विचार करणं गरजेचं आहे, संपूर्ण विषय समजून घेणं गरजेचं आहे. इंटरनेटवर किंवा इतर ठिकाणी कोण काय दाखवतंय किंवा काय सांगतंय हे महत्वाचं नाही आहे. सायंटिफिक अॅनालिसिस करून त्याच्यातून येणारी गुणवत्ता खरंच योग्य आहे किंवा त्याबद्दल जी काही माहिती सांगितली जाते ती खरंच योग्य आहे की नाही याची पडताळणी करणं गरजेचं आहे. आणि ही सर्व पडताळणी करूनच तुम्ही हायड्रोपोनिक चारा वापरावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. या संबंधी तुम्हाला काही शंका असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात, आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची खाली उत्तरं देऊ. आणखी आता हा विषय आम्ही तुम्हाला इथे एक्सप्लेन केला आहे, शेतकऱ्यांनी घरी प्रॅक्टिकली या सगळ्या गोष्टी करून याची गुणवत्ता ठरवण्यासाठी एक व्हिडिओ आम्ही तयार करणार आहे, तो 1-2-4 दिवसात पोस्ट होईलच, जेणेकरून कुणाला काही शंका असेल तर त्या व्यक्तीने व्यक्तिगत काय काय प्रयोग करायचे ज्याकडून त्याला ही गोष्ट कळेल की खरंच या चाऱ्याची गुणवत्ता आहे की नाही, तर त्या व्हिडिओहून तुम्हाला समजेलच. तरी सर्व मित्रांनी व्यवस्थितपणे अभ्यास करूनच हायड्रोपोनिक चाऱ्याचा वापर करायचा आहे. धन्यवाद.